अष्टावक्र गीता आपण अध्याय 17 पाहत आहोत. पुढे अष्टावक्र सांगतात की जीवनमुक्त पुरुष विषयांचा द्वेष करीत नाही, तसाच तो विषय जे असतात त्याच्यामध्ये तो एकरूप बोलतात ना किंवा गुंतून असत नाही. प्रारब्धावश जे प्राप्त होते व अप्राप्त असते त्या परिस्थितीचा तो आसक्ती रहित बिनतक्रार स्वीकार करतो. म्हणजे सांगायचं असं आहे की जे विषय असतात, मग कुठचेही विषय, संसाराचा विषय असो, परमार्थिक विषय किंवा काय, तर तो कसल्याही पद्धतीमध्ये लक्षात त्याचा द्वेष करत नाही. आपण कसं करतो, प्रत्येक विषय आपले काही आवडीचे असतात, काही न आवडीचे असतात. बघा आपल्या जीवनामध्ये लक्षात आलं, हे आवडीनिवडी आपल्याला कशासाठी असतात, की मला जसं एखादा पदार्थ मला आवडतो, मिठाई मला आवडते, किंवा एखादं चटपटीत खाणं मला आवडतं, असतं ना काही जण प्रत्येकाचं वेगवेगळं खाणं, मग हे माझ्या आवडीचं. पण बाकीचे आता लहान मुलांचं जर बघितलं तर त्यांना डाळ भात खायला खूप आवडतं, त्याच्यावर श्रीखंड आवडतो, त्याच्यावर काही मिठाई दिली तर आवडते, जिलेबी दिली तर आवडते, काही मुलांना बासुंदी आवडते, काही मुलांना काही खीर आवडते, लक्षात आलं. पण हे जर पदार्थ सोडून जर कसली तरी भाजी दिली त्यांना कडू कडू, किंवा इतर काही पदार्थ जर बनवले तर त्यांना आवडत नाही. का आवडत नाही? कारण त्यांना ते शत्रू वाटतं, ते ह्याच्यात काय मजा नाही आपल्याला, तेच त्यांना रोज तेच पदार्थ दिले तरी खातात, मुलांचं तेच आहे. हां, पण आपण विचार करतो वेगवेगळे पदार्थ खाल्ले बरे मुलांच्या आरोग्यासाठी, पण मुलांचं उलटं असतं. मुलांना ते बाकीचं माहिती नाही आरोग्याचं वगैरे, ते बोलतात आम्हाला आवडीचा पदार्थ तोच आम्ही खाणार, म्हणजे ते बाकीच्या विषयांचा द्वेष करतात. लक्षात आलं ना, आपणही तसेच असतं, आपण काही कमी नाही. लक्षात आलं ना, आपण वेगवेगळे जे पदार्थ असतात आपल्या नाही आवडीचं असेल तर आपण नाक मुरडतो, काय कसली भाजी कसलं काय. लक्षात, त्याचं कारणच असं की आपल्याला जो लहानपणापासून जो संस्कार झाला तोच आपण मोठेपणी वावरतो. म्हणून जसं विचार तसं जीवनाला आकार. जी गोष्ट आपण नको 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 म्हणत असतो, लक्षात आलं ना, ती कितीही चांगली असली तरी नको. पण ज्यावेळेला डॉक्टर सांगतो की कारल्याची भाजी खा तुझ्या शरीरासाठी चांगली आहे, मेथीची भाजी खा तुझ्या आरोग्यासाठी चांगली आहे, त्यानंतर तो खायची सुरुवात करतो, अन्यथा त्याला ती बिलकुल आवडत नसते. लक्षात आलं, काही जणांना वांगं आवडत नाही, कितीतरी मी असे बघितलेत संप्रदाय, हे कांदा सोड, लसूण सोड, हे सोड, ते सोड. महत्त्वाचं असं आहे की त्या विषयांचा द्वेष तरी का करा. मी तर सर्वांना मार्गदर्शन करताना एकच गोष्ट सांगतो की तुम्ही ज्या गोष्टीचा द्वेष करता तीच गोष्ट तुम्हाला अडथळा होणार पुढे. समजतं मी काय बोलतो ते. ज्या गोष्टीचा द्वेष करणार ना तुम्ही, निंदा करणार, लक्षात आलं ना, म्हणजे विषयाचा द्वेष करणार, तीच गोष्ट तुम्हाला आडवी येणार, आडवी येणारच. लक्षात ठेव, जर तुम्ही जर एक लक्षात ठेवा, कुटुंबाचा जर द्वेष करत असाल, पुन्हा सांगतो कुटुंबाचा जर द्वेष करत असाल तर प्रथम तुमच्या कुठच्याही प्रगतीमध्ये तुम्हाला कुटुंबच आडवं येणार, हे लक्षात ठेवा. पण कुटुंबाचा द्वेष करू नका. जर परमार्थामध्ये गुरुबद्दल जर तुम्ही द्वेष करत असाल, लक्षात आलं ना, राग निर्माण करत असाल तर तो गुरुच तुम्हाला आडवा येणार. लक्षात आलं, म्हणजे ज्याचं द्वेष करता तुम्ही, ज्याचा तिरस्कार करता, तीच व्यक्ती तुम्हाला आडवेल. हा नियम आहे, निसर्गाचा हा नियम आहे, हा लोकांना माहिती नाही हा नियम काय ते. निसर्ग काय, निसर्गाचा संकेत काय, की सर्व उपयुक्त आहे. साप शिडीमध्ये साप पण उपयुक्त आहे, शिडी पण उपयुक्त आहे, तशी प्रगती पण आणि अधोगती दोन्हीही उपयुक्त आहेत. लक्षात आलं ना, आग लागली का धूर येणार, हा धूर निर्माण करण्याचा प्रयत्न होता, अग्नी निर्माण करण्याचा प्रयत्न होता, पण धूर येणार. तशाच पद्धतीमध्ये तुमची प्रगती तुम्ही करताना तुम्हीच काही वेगळं निर्माण करण्यासाठी काही करू नका, द्वेष निर्माण करण्यासाठी जीवन जगू नका, आनंदासाठी जीवन जगा. लक्षात आलं ना, पण जर तुम्ही असे द्वेष निर्माण करा, आता मला सांगा, भाजी सोडल्याने कोणाच्या बापाचं काय जातं,
असं काय बिघडलं, काय त्या भाजीने तुमचं घोडं मारलं आहे, काय त्या कांद्याने घोडं मारलं आहे तुमचं, काय लसूणने घोडं मारलं आहे तुमचं, काय आहे मला सांगा, काय चुकीचं आहे? पण तुम्ही त्याच्याकडे वाईट दृष्टिकोनातून का बघता? असे कितीतरी प्राण्यांकडे लोक वाईट दृष्टिकोनातून बघतात. काही जण कावळ्याला पण वाईट दृष्टिकोनातून बघतात, काही घुबडाला पण बघतात, काही असेच काही धर्म असे आहेत की डुकराला म्हणजे सुवरचं नाव घेतलं तरी त्यांना वाईट वाटतं. म्हणजे वेगवेगळे, मला एक सांगा की त्यांनी काय तुमचं बिघडवलं आहे? ते तर बिचारे आनंदाने जगत आहेत, ते तुम्हाला जराही त्रास देत नाहीत, लक्षात आलं? असे कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी ह्या प्रचलित आहेत. मला वैयक्तिक असं आहे, निसर्गाने सर्वांना सुंदर बनवलेलं आहे, इतकं सुंदर बनवलं आहे. ज्याची तुम्ही घृणा करता, ज्याचा तुम्ही द्वेष करता, अशी एखादी गोष्ट तुम्ही स्वतः बनवून दाखवा. जर तुम्ही कांद्याचा जर द्वेष करत असाल, लक्षात, कांद्याचा द्वेष जसाच्या तसा तुम्ही कांदा बनवून दाखवा, मग मानलं तुम्हाला. जसं तो कांदा असतो प्रत्येक आवरण बघा कसं असतं त्याचं, लक्षात आलं? छानपैकी त्याला कवर केलं, आपण जसे कपडे घालतो तसे त्या कांद्यांनी कपडे घातलेले असतात, लक्षात आलं ना? किती सुंदर आहे तो कांदा. काय त्या कांद्याने काय तुमचं वाईट केलं आहे? हां, असं बोलतं कांदा खाल्ल्याने वांदा होतो, आपल्याला म्हणायला काय जातं? पण कांदा खाल्ल्याने धंदा होतो हे पण विसरू नका, लक्षात. कांदा खाल्ल्याने कांदा भजी पण तयार करता येते हे पण विसरू नका. कांदा पोहे पण तयार करता येतं हे पण विसरू. कांद्यामुळे कितीतरी पदार्थांना चव येते हे पण विसरू नका, लक्षात आलं ना? कितीतरी त्याचे फायदे, तुम्ही निगेटिव्हच का बघता त्याच्यामध्ये? मी बोललो ना, दोन्ही गोष्टी असतात. अग्नी म्हटलं का धूर असणार, तुम्ही धुराकडेच का लक्ष देता? अग्नी बघा ना, कांद्याची पॉझिटिव्ह खूण, काही लसूण, लसणीमुळे कितीतरी फायदे आहेत आरोग्यासाठी, का विसरत नाही? लक्षात आलं? स्वाद येतो जेवणासाठी. काय त्या लसणीने बिघडवलं आहे तुमचं? कितीतरी त्याचे उपयोग आहेत. कुठचीही गोष्ट निसर्गाने जी बनवलेली आहे ती अद्भुत आहे, लक्षात ठेवा. अद्भुत आहे, इतकी अद्भुत आहे, अरे, कारण त्या सर्व याच्यामध्ये भगवंत वास करतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लक्षात आलं? संत तुकाराम महाराज सांगतात, अवघी विठाई माझी कांदा मुळा भाजी. आता कांद्याला तुम्ही सोडणार, त्या विठाई माऊलीला सोडणार हे समजत नाही का? लक्षात आलं? हा विश्वास आहे ना, विश्वास. लक्षात, तुम्ही कुठचीही गोष्ट वाईट नाही आहे भावंडांनो. तुमचा जो विश्वास आहे हा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात आलं? गुरु नुसतं सांगत नसतो, तो सर्व गोष्टी विश्वासाने तुम्हाला पटवून देण्यासाठी सांगत असतो. जो विश्वास, लक्षात आलं, ह्या तीन अक्षरी शब्दांचा तुम्हाला माहिती आहे केवढा मोठा अर्थ होतो? विश्वव्यापक अर्थ आहे ह्या एका तीन अक्षरी शब्द विश्वासाचा, लक्षात आलं ना? विश्वास जर असेल तुम्ही जगातलं सर्व काही जिंकू शकता, सर्व काही. आणि जर विश्वास नसेल तर तुमचं जीवन अधुरं होऊन जाईल. म्हणून विश्वास म्हणजे काय? त्या पहिला विश्वासातला वी म्हणजे विश्व येतं त्याच्यामध्ये, लक्षात आलं? ह्या शब्दामध्येच विश्व सामावलेलं आहे, म्हणजे विश्वंभर याच्यामध्ये भरलेलं आहे ह्या विश्वास ह्या पहिल्या शब्दामध्ये. वी लक्ष, वी म्हणजे वीन, लक्षात आलं ना? वीन केव्हा होशील? जेव्हा विश्वास ठेवशील त्यावेळेला हे विश्व तुझं होऊन जाईल, इतकं जबरदस्त अर्थ आहे. त्यानंतर वी जर बाजूला काढला तर तिथे दोन अक्षरं शिल्लक राहतात, ते म्हणजे श्वास, लक्षात आलं? श्वास म्हणजे काय? तुझा श्वास असेचपर्यंत तू विश्वास ठेव, लक्षात आलं ना? हा श्वासच तुला तुझं जीवन घडवतोय, लक्षात. हा श्वास नसेल, लक्षात आलं, तू जगूच शकणार नाही, मग कितीही तुझे संकल्प मोठे मोठे असू देत, लक्षात आलं ना? म्हणून हा जो श्वास तुझा चालू आहे ना, हा त्याच्याचमुळे चालू आहे, हा विश्वास ठेव. पुन्हा आला विश्वास. हा श्वास असेचपर्यंत तू नामस्मरण कर, हा श्वास असेचपर्यंत तू चांगलं वाच, हा श्वास असेचपर्यंत मी भगवंताला पाहणारच पाहणारच, त्याशिवाय हा श्वास ठेवणार नाही, हा विश्वास ठेव, लक्षात आलं ना? तू चराचरामध्ये भरलेला तुला दिसेल, लक्षात आलं? म्हणून हा जो श्वास आहे त्या श्वासा श्वासावर लक्ष ठेव, श्वासा श्वासावर नामस्मरण कर, लक्षात आलं?
हा श्वास, पुढे त्या श्वासाचा जो श नुसता बाजूला काढला, लक्षात आलं, तर तिकडे एक शब्द उरतो दोन अक्षरी, तो म्हणजे वास. ज्या वेळेला वी आणि श हे दोघांचे जेव्हा आपल्याला समजतात विश्वव्यापक, त्यानंतर वास. वास म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुझा वास आहे भगवंता, तू प्रत्येक ठिकाणी भरलेला आहेस, प्रत्येकाच्या सहवासात आहेस, प्रत्येक वस्तूमध्ये तुझा वास आहे. लक्षात आलं ना, कुठे नाही असं नाही आहे, सर्वत्र तूच आहे, त्यामुळे मीही तोच आहे. लक्षात आलं, माझ्यातही तूच आहेस, आणि त्यामुळे तुझं गुणगान, तुझ्या सहवासात करणं, तुझंच गुणगान करायचं आहे. लक्षात आलं, म्हणून हा जो वास आहे हा प्रत्येक ठिकाणी भगवंताचा वास आहे. लक्षात आलं ना, प्रत्येक ठिकाणी, चराचरामध्ये, निर्गुण निराकार सर्वांमध्ये तूच आहेस. लक्षात आलं, हे सत्य समजल्यानंतर जो विश्वास आहे, लक्षात आलं, हा विश्वास साधा सुद्धा नसेल. लक्षात आलं, हा विश्वास असेल की भगवंतानी भक्त. लक्षात आलं, मध्यस्थी कोणीच नाही, पुन्हा सांगतो, भगवंतानी भक्त, गुरु आणि शिष्य, आई आणि मूल. लक्षात आलं ना, हा जितका जबरदस्त असतो, लक्षात आलं, विश्वास, तशाच पद्धतीमध्ये मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही आणि तू माझ्याशिवाय राहू शकत नाही. जसं शिव आणि शक्ती एकत्र असतात, तसं भक्त आणि भगवंत एक असतो, विश्वासाच्या दोराने. ते सांगण्याची गोष्ट नसते, ती आतून असते. लक्षात आलं, जिथे गुरु आणि शिष्य अशा अवस्थेमध्ये एकरूप होतात, की एक बाजू गुरु असतो, एक बाजू शिष्य असतो. जसे नाण्याला दोन बाजू असतात, एक बाजू छाप असते, एक बाजू काट असते, तशाच पद्धतीमध्ये गुरु आणि शिष्य होतो. लक्षात आलं, तसं भगवंत आणि भक्त होतो. जसं एक बाजू आई असते आणि दुसरी बाजू मूल असतं, आईशिवाय मूल जगू शकत नाही, मुलाशिवाय आई जगू शकत नाही, असं दोघांचा एक रूप भाव असतो. हा ही जी दोर बांधलेली असते, लक्षात आलं, त्याचं नाव आहे विश्वास. ही विश्वासाची दोर असते आणि ही फक्त दोघांमध्ये खेचलेली असते. ती लक्ष ती तुटता तुटत नाही, जाळता जाळता येत नाही. लक्षात आलं ना, कापता कापू शकत नाही त्याला, आणि कुठची बाहेरची गोष्ट त्याला तोडू शकत नाही किंवा वेगळं करू शकत नाही. लक्षात आलं, इतकी ती विश्वासाची डोर इतकी जबरदस्त असते. म्हणून हा तीन अक्षरी शब्द, लक्षात आलं ना, तो पूर्ण करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी, त्याला पूर्णत्व येण्यासाठी आयुष्य जातं, आयुष्य जातं, आणि तोडण्यासाठी एक क्षण पण बाकी असतो. लक्षात आलं, एक क्षण विश्वास तोडण्यासाठी एक क्षण भरपूर असतो. म्हणून नेहमी लक्षात घ्या की जर तुम्ही अशी जर डोर विश्वासाची भगवंतासमोर बांधल्यात, तर तुमचं भगवंत सांभाळ करतो. मुलांनी जर आईवरती इतका विश्वास टाकला की तुझ्याशिवाय माझं जीवनच नाही रे, आई त्याच्यासाठी जीव की प्राण करते, रात्री पण झोपत नाही तरी त्याला दूध पाजते, त्याचं उठ शी करणं, मुतणं, हगणं सर्व काही ती सहन करते, तिला कसलंही त्याच्यात घाण नाही वाटत. ती इतकं प्रेमाने भरवते, त्याला इतकं प्रेमाने भरवते, का तर त्या मुलाचा असलेला आईवरती विश्वास. मी झोपलो तरी माझ्या बाजूला तूच असशील, मला तू सोडून द्यायचा ना, मला जर कोण घेऊन जात असेल तर तू ढाल बनून उभी राहशील. लक्षात आलं, तो असलेला विश्वास, तशाच पद्धतीमध्ये गुरु आणि शिष्यांचा विश्वास असतो. काहीही झालं तरीही, लक्षात आलं, मी तुमचा हात सोडणार नाही काहीही झालं तरी. हा जो शिष्याचा विश्वास जो असतो, तोच गुरु विश्वरूपाने त्या शिष्याचं संरक्षण करत असतो. लक्षात आलं ना, शिष्याने फक्त नुसतं स्मरण करावं तर सद्गुरू तिथे हजर असतात. नुसतं स्मरण, हा बाकीचं काही बोलत नाही, नुसतं स्मरण जरी केलं तर तिथे गुरु उभे असतात त्याच्या आणि बोलतात, काय बेटा काय पाहिजे, काय झालं. लक्षात आलं ना, मग हे जे आहे हे गुरु शिष्यांचं नातं जे विश्वासाने आढळ असतं. लक्षात आलं ना, जिथे शिष्याला त्रास झालं तिथे गुरु लगेच उभा राहिला. लक्षात आलं, हे नातं वेगळं असतं. जितका विश्वास अधिक तितकं गुरुतत्व, म्हणून बोलतो ना गुरुत्वाकर्षण, आपण बोलतो ना गुरुत्वाकर्षण शक्ती. तुम्हाला माहिती आहे ना गुरुत्वाकर्षण शक्ती आपल्या पृथ्वीला पूर्णपणे, या सर्व ग्रह ताऱ्यांमध्ये सर्वांमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते. लक्षात आलं ना,
का असते? कारण ते सर्वांना धरून ठेवायचं असतं, लक्षात आलं ना, सर्वांना धरून ठेवायचं असतं. म्हणून ते गुरुत्वाकर्षण शक्ती, म्हणून त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते, लक्षात, सर्व ग्रह तारे फिरतात त्या, कारण ती गुरुत्वाकर्षण शक्ती संपूर्ण त्या ग्रहमालेला सतत हे फिरत असते. आणि त्या ती पृथ्वी फिरल्यामुळे आपल्यामध्ये सर्व एनर्जीही राहते, आणि एनर्जी असल्यामुळे सर्व आपण जीवन चांगलं जगतं, म्हणजे लहानाचे मोठे होत असतो. ही गुरुत्वाकर्षण शक्ती असते म्हणून आपण जगतोय, लक्षात नाही, त्या आकाशात फेकले गेलो असतो आपण. म्हणून ही हा हे जे गुरुतत्व असतं, लक्षात आलं, गुरुतत्व असतं, त्याचं जे आकर्षण आहे, शिष्य जसं जसं विश्वास ठेवतो तसं गुरु त्याला आकर्षित करून घेतात स्वतःकडे, लक्षात, आणि गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुच तत्व संपूर्ण विश्वरूपाने हा आकर्षित करत असतं. जसं कृष्ण बासुरी वाजवायचा, त्यावेळेला सर्व गोपिका कशा आकर्षित व्हायच्या आणि त्याच्याजवळ जाऊन बसून राहायचे, सर्व प्राणी मात्र जवळ जाऊन आकर्षित होणं, कृष्ण, लक्षात आलं ना, आकर्षण करणारं तत्व, तसं गुरुतत्व असतं, लक्षात आलं. गुरुतत्वच अशा पद्धतीत असतं की ते संपूर्ण गुरुत्वाकर्षण जशी शक्ती आहे तशा पद्धतीमध्ये ते साधकाचं संरक्षण 24 तास सोबत असतं, ते 24 तास, लक्षात, गुरुत्वाकर्षण तुम्हाला सोडतं का? उठता बसता खाता पिता बोलता चाल सर्व व्यवहार करता करता तुम्ही सर्व जे व्यवहार करता हे गुरुत्वाकर्षणच्या शक्तीच्याकडे असतं, लक्षात, त्याच्यात तिथेच असतं, सर्व लहानाचे मोठे तिथे, तसं गुरुतत्व रूपाने तुझ्या आत बाहेर सर्व ठिकाणी तेच असतं, लक्षात आलं ना. अर्जुनाला तेच तर कृष्णाने सांगितलं, मी अरे मी तो कैसा मुखाप्रती भानू जायचा, परी या प्राण यांचे दैवे कसं न मज ओळखते, मी कुठे नाही आहे अर्जुना, लक्षात आलं ना, मी सर्वत्र, तू देवांची सर्व देवांची पूजा ही माझीच पूजा आहे, ते अक्षर ब्रह्मयोगमध्ये सर्व ठिकाणी मीच भरलेलो आहे, लक्षात, माझ्याच स्थिती उगम सर्व काही मीच आहे, लक्षात आलं. हे जे शब्द आहेत हे साधे साधे समजू नका, माझ्या आत्मतीच सर्व उगम पावतं, माझ्यातच स्थित राहतं आणि माझ्यातच लयाला पावतं, हे बोलणं साधी गोष्ट समजू नका, लक्षात आलं ना. त्याच पद्धतीमध्ये जर हे जर सत्य जर तुम्हाला समज, तसंच गुरुतत्व असतं, लक्षात आलं ना. शिष्याचं संपूर्ण उठणं बसणं खाणं पिणं बोलणं चालणं सर्व त्या गुरुतत्वातच असतं. म्हणून गुरुत्वाकर्षण ही जी शक्ती आहे ही जबरदस्त शक्ती आहे, त्या शिष्याचं कधी वाईट होत नाही, लक्षात आलं. गुरूंवरचा जेवढा विश्वास प्रगड तर यम पण काय त्याचं बिघडेल, लक्षात आलं, काहीच बिघडू शकत नाही, कोण वाकड्या नजरेने काय बघेल. म्हणून समर्थ रामदास स्वामी सांगितलं, माझ्या वक्र माझ्या शिष्या वक्रदृष्टी पाहिजे असा भूमंडळी कोण आहे, लक्षात, त्याचं कारण तेच, कारण त्यांना माहिती होतं मी कोण आहे, लक्षात आलं. म्हणून ही जे सत्य हे सत्य ज्याला समजलं त्याचा विश्वास इतका प्रगल्भ असतो, इतका प्रगल्भ होतो की तो विश्वास तुटता तुटत नाही, तुटता तुटत नाही. ह्यालाच बोलतात ज्ञानाग्नी, ज्ञानाग्नी ज्ञानाग्नी जो आपण बोलतो ना अभ्यासात, ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला पाहिजे. हे ज्ञान आहे जे आत्मज्ञान, ज्या विश्वासाचं जे बीज आहे आपल्या अंतरंगात जे बोललेलं तेच विश्वरूपाने प्रगट होणार आहे, ह्यालाच बोलतात ज्ञानाग्नी. तो अग्नी आता प्रकाशरूपाने तो ज्ञानाग्नी प्रगट होणार, लक्षात ठेव. म्हणून हा जो विश्वासाचं बीज हे गुरुंनी जे टाकलेलं असतं आपल्या अंतरंगात, ते बोलतात ना, जसं बोलतात मुक्ताबाई की त्याचा वेलू गेला गगनावरती, तसं तो विश्वव्यापक होणार ते बीज, लक्षात आलं, आणि होणार हे तुमच्या जीवनामध्ये क्रांती घडणार, कारण हा विश्वास, हा विश्वास कधी संपत नाही. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू, जय.